नमस्कार, मी राजेश मोंडकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. जिल्ह्यात शुक्रवारी आणखी 27 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली. सध्या जिल्ह्यात 1275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सावंतवाड शहरात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पर्यटन महामंडळामार्फत केलेल्या 4.25 कोटी रुपये खर्चाच्या कामांची चौकशी सुरू करण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांनी उपोषण छेडल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी या कामांबाबत चौकशी समिती स्थापनेचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या चौकशी समितीत अध्यक्ष तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह अन्य जिल्हास्तरीय 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बिबट्याच्या कातडीची वाहतूक करताना सावंतवाडी तालुक्यातील मळगाव घाटीत पकडलेल्या 5 संशयितांना सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता 20 सप्टेंबरपर्यंत वन कोठडी देण्यात आली. या प्रकरणी व्यंकटेश राऊळ, किरण सावंत, नितीन सूर्यवंशी, समीर गुरव, दिनेश गुरव यांना अटक करण्यात आली होती. राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी तसेच प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून समितीची पुनर्स्थापना करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण आणि दिनेश गोरे यांची निवड करण्यात आली. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स, डॉक्टर, कर्मचारी तसेच लसीकरणासाठी आलेले लाभार्थी यांचा फोंडाघाट भाजपच्या वतीने सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन सावंतवाडी लायन्स क्लबतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी अभियंता दादा कोरजुवेकर, उदय पारळे, महेश गोंधळेकर यांचा लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲडव्होकेट परिमल नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या योजनेअंतर्गत दोडामार तहसीलदार अरुण खानोलकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ई पीक पा आणि मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःच्या जमिनीतील पिकाची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवीन सागरी मासेमारी कायदा लवकरच अस्तित्वात येणार असून पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा विचार करून हा कायदा बनविला जात आहे. मासेमारी बंदी कालावधी संपूर्ण देशात एकच ठेवण्यात येणार आहे. LED मासेमारीवर पूर्णतः बंदीबरोबरच अशा नौका मासेमारी करताना आढळल्यास जप्त करण्याच्या सूचनाही सुचविल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडींसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.